मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस पेठावर हा ब्रिटिश कालीन पूल असून कमी उंचीमुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर वारंवार पाणी येऊन तासनतास वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र आता याच पुलाच्या बाजूला केंद्र शासनाने 9 कोटी रुपये खर्च करून जास्त उंचीचे पूल बांधले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पीठावर पाणी इला गाडीये थांबले अशी मारली जाणारी हाकाटी आता बंद होणार आहे. मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे ओरूस पीठावर नदीवरील पूल हे ब्रिटिश कालीन पूल आहे. ब्रिटिश काळापासून याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. परंतु या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर हमखास या पुलावर पाणी येऊन वाहतुकीची कोंडी होत असे. त्यामुळे या महामार्गावरून पुणे मुंबई व इतर दूरच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे पाणी ओसरेपर्यंत अक्षरशः हाल होत असत. त्यामुळे ओरूस पीठावर नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वारंवार होत होती. त्यानुसार पुलाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत महामार्ग प्राधिकरण व केंद्र शासनाला पाठवण्यात आला होता. त्याबाबत माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून वारंवार केंद्र शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून ओरूस पीठावर नदीवरील पुलाच्या बांधकामाला निधी मंजूर होऊन गेल्या वर्षभरात 9 कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. ओरूस पीठावर नदीवरील जादा उंचीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाची वाट न पाहता जनतेनेच ये जा सुरू करून या पुलाचे लोकार्पण करून घेतले आहे.